हाय गाइज, मी हर्षा आणि हर्षाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत. आज मी या ठिकाणी फिश करी बनवणार आहे. फिश करी बनवण्यासाठी 1 किलो मी फिश या ठिकाणी घेऊन घेतलेली आहे. त्याचप्रमाणे लाल तिखट 1 चम्मच, 1 चम्मच हळद, 1 चम्मच मीठ घेऊन घेतलेलं आहे. आता 1 चम्मचच्या मदतीने आपल्याला संपूर्ण हे एकत्र करायचं आहे. आता या ठिकाणी संपूर्ण एकत्र करून घेतलेले आहेत मसाले मी. आता हे थोडं थोडं करून संपूर्ण फिशवर आपल्याला टाकायचं आहे. संपूर्ण फिशला आपल्याला छान मसाले चोळून घ्यायचे आहेत. थोडा थोडा करून छान तिखट मीठ हळद टाकून मस्त फिशला चोळून घ्यायचा. अशा प्रकारे फिश करी बनवली तर खूप टेस्टी लागते. ही तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघाल, तुम्हाला आवडेल. आता यामध्ये आपल्याला 1 चम्मच लिंबूचा रस टाकायचा आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मस्त लिंबूमध्ये सुद्धा आपल्याला हे घोळून घ्यायचं आहे छानसं. आता या ठिकाणी आपले मसाले आणि लिंबू संपूर्ण फिशला लावून झालेले आहे. आता याला आपल्याला छान डीप फ्राय करायचं आहे. डीप फ्राय करायच्यासाठी या ठिकाणी एका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. आता त्या तेलामध्ये आपल्याला एक एक करून छान फिश सोडायची आहे. हाय हीटवरच आपल्याला फिश तळावं लागेल. तुम्हाला जर डीप फ्राय करायचं नसेल अशा वेळेस तुम्ही पॅनमध्ये शॅडो फ्रायसुद्धा करू शकता. कमी मसाल्यातले झणझणीत मटण, त्याचप्रमाणे अंडा ग्रेव्ही कशी बनवायची त्याची रेसिपी मी यूट्यूबवर टाकलेली आहे. तुम्हाला जर ते बघायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देईल, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपल्या फिशला वरून पांढरा कलर आलेला आहे, म्हणजे आतील साईड ही मस्त क्रिस्पी झालेली आहे. आता याला मी एक करून पलटवून घेणार. तुम्ही जर ही फिश लहान आचेवर तळली तर ते पॅनला चिकटण्याची शक्यता राहते, म्हणून आपल्याला हे मोठ्या हाईटवरच आपल्याला हे तळून घ्यावं लागते. आता दोन्ही साईड मस्त तळल्या गेलेली आहे. आता एक एक करून मी याला प्लेटमध्ये काढून घेणार आहे. फिश करी तर खूपच टेस्टी बनते, पण त्याचप्रकारे तुम्ही जर हे फिश अशीच तळलेली जरी खाल्ली तरी पण सुद्धा चवीला खूपच छान लागते. लहान मुलं हे फिश फार आवडीने खातात. आता या ठिकाणी संपूर्ण फिश मी एक एक करून काढलेली आहे. आता अशाच प्रकारे आपल्याला पुढच्यासुद्धा फिश यामध्ये एक एक करून टाकायच्या, छान डीप फ्राय करायच्या आणि मग पुन्हा काढून घ्यायच्या. आता ही सुद्धा फिश छान तळून तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता छान क्रिस्पी अशी ही तळली गेलेली आहे. आता या ठिकाणी मी काही मसाले घेऊन घेतलेले आहे. त्यामध्ये दालचिनी, मोठी विलायची, छोटी विलायची, तमालपत्र, कर्णफूल, मेथीदाणा, त्याचप्रमाणे मसाल्याचे फूल घेऊन घेतलेले आहेत. आता हे संपूर्ण मसाले आपल्याला एका तव्यामध्ये थोडेसे हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. थोडं थोडं तेल टाकून मी या ठिकाणी मसाले भाजून घेणार आहे. आता या ठिकाणी आपले जे जे मसाले भाजून तयार झालेले आहेत त्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. मसाल्यांना खूप भाजावे लागत नाहीतर भाजी ही कडसट कडसट बनण्याची शक्यता राहते, त्यामुळे मी हलकंसं याला भाजून घेणार आहे. तमालपत्र भाजायला थोडा वेळ लागतो. आता या ठिकाणी मसाल्याचं फूलसुद्धा छान भाजून तयार झालेलं आहे. संपूर्ण मसाले आता मी प्लेटमध्ये काढणार आहे. त्याचप्रमाणे आता 2 चम्मच या ठिकाणी मी धने घेऊन घेतलेले आहेत, साबूत धने आहेत हे. यालासुद्धा आपल्याला हलकंसं परतून घ्यावं लागेल तव्यावर. यालासुद्धा प्लेटमध्ये काढून घ्यायचं. त्याचप्रमाणे या ठिकाणी मी एक मोठा कांदा घेऊन घेतलेला आहे, त्याला रफली कट केलेला आहे. तो आता आपल्याला याच तव्यावर टाकायचा आहे. त्याचप्रमाणे लसणाच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहे, खोबरं, त्याचप्रमाणे 1 इंच आल्याचा तुकडा. आता हे संपूर्ण मसाले आपल्याला त्याच तव्यावर टाकायचे आणि कांद्यासोबतच परतून घ्यायचं.
कांद्याला छान ब्राउन कलर येईपर्यंत आपल्याला परतायचं आहे। लो टू मीडियम हायवरच मी संपूर्ण मसाले भाजून घेतलेले आहेत। आता या ठिकाणी बघू शकता संपूर्ण मसाले छान ब्राउन कलरवर येईपर्यंत भाजले गेलेले आहे। आता याला सुद्धा मी त्याच प्लेटमध्ये काढणार आहे। त्याचप्रमाणे तीन हिरवी मिरची घेऊन घेतलेली आहे। आता या ठिकाणी संपूर्ण मसाले छान थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि हे छान बारीक याची पेस्ट करून घ्यायची आहे। आता या ठिकाणी मिक्सरच्या पॉटमध्ये हे टाकते मी। संपूर्ण मसाले थंड झालेले आहे। आता यातच सांबारसुद्धा टाकणार आहे। सांबारने खूप छान टेस्ट येते। त्याचप्रमाणे एक चम्मच जिरा या ठिकाणी मी टाकणार आहे। आता हे छान बारीक करून घ्यायचं आहे। आता एका मोठ्या गंजामध्ये मी तीन चम्मच मोठ्या चम्मचने तेल घेऊन घेतलेलं आहे। त्यातच आपल्याला हा मसाला टाकायचा आहे। आता हा मसाला आपल्याला छान लहान आचेवर तळून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी बघू शकता मसाल्याचा कलर थोडा बदललेला आहे। थोडा काळपट कलर या ठिकाणी आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता यातच आपल्याला काही मसालेसुद्धा टाकायचे आहेत। त्यामध्ये दोन चम्मच मी लाल तिखट घेऊन घेतलेलं आहे, कश्मीरी लाल तिखट आहे हे। त्याचप्रमाणे अर्धा चम्मच हळद। आता आपल्याला लाल तिखट त्याचप्रमाणे हळद छान तळून घ्यायचं आहे। लहान आचेवरच मी संपूर्ण तळणार आहे हे। आता या ठिकाणी मस्त तळल्या गेलेलं आहे। आता यातच आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे। गरम पाणी टाकल्याने छान तवंगवर येतो, त्यामुळे मी या ठिकाणी गरम पाण्याचा वापर करणार आहे। तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार तुम्ही पाण्याचं कमी जास्त प्रमाण या ठिकाणी करू शकता। आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मस्त याला उकळी येऊ द्यायची आहे। आता मस्त आपली भाजी या ठिकाणी चमचमीत तयार होणार आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्या भाजीलासुद्धा मस्त उकळी आलेली आहे। आता यातच आपल्याला एक एक करून फिश जी आपण तळून घेतलेली आहे ती टाकायची आहे। मस्त चमचमीत अशी फिश करी या ठिकाणी आपली तयार होणार आहे। पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतकं मस्त दिसते हे। आता यामध्ये आपल्याला कस्तुरी मेथी टाकायची आहे। त्याला मी हातावर थोडंसं क्रश करून घेणार आणि ते टाकणार। त्याचप्रमाणे एक चम्मच निंबूचा रससुद्धा यामध्ये आपल्याला टाकायचा आहे। निंबूच्या रसाने खूपच छान टेस्ट येते। तर हे आपल्याला एक 5 ते 10 मिनिट उकळी आणून घ्यायची आहे। आता या ठिकाणी मस्त उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्त गरमागरम सर्व करायची आहे। तुम्हाला जर माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहायला आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाजूलाच बेल आयकॉन आहे, त्यावरसुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी येतील तेव्हा त्याची सर्वात पहिले नोटिफिकेशन मिळेल।